श्रीराम समर्थ प्राध्यापक कवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक 92 बोधवचन आहे त्यातील पुढील भाग 56 नंबर. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर मग दुःख असले म्हणून बिघडले कुठे. 57 पूर्वीच्या काळी अस्त्रे वापरीत असत. त्यामध्ये एकमेकांना मारक अशी अस्त्रे असत. एकाने सर्पास्त्र सोडले की दुसऱ्याने गरुडास्त्र सोडावे इत्यादी. याप्रमाणे मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे म्हणजे विषय आपोआपच नाहीसा होईल. 58 भगवंताचे नाम हे बॅटरीसारखे आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ते प्रकाश देते. ते आपल्या खिशामध्ये म्हणजे हृदयामध्ये राहू शकते. तिने आपले अंग भाजत नाही. तसे नामाने आपल्याला वैराग्याचे कष्ट होत नाहीत आणि कुठेही ते बरोबर नेता येते. 59 भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले. 60 भगवंताचे नाम हे औषध समजावे. भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल. जरूर तेवढे करणे म्हणजेच सांगितलेले तेवढेच करणे आणि जास्त न करणे हे त्याचे अनुपान होय. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. 61 नामाचे औषध थेंब थेंब पोटात घेत असावे. ऑफिसमध्ये सुद्धा आपण ते बरोबर घेऊन जावे. इतर औषधे म्हणजे साधने आपल्याला लागू पडणार नाहीत. ती वेळच्या वेळी घेतली पाहिजेत आणि बरोबर पोटात गेली पाहिजेत. तसेच ती कडू असली तरी आपल्याला ती रुचली पाहिजेत. शिवाय ती रक्तामध्ये मिसळायला वेळ लागणारच. पण नामाचे तसे नाही. ते ताबडतोब रक्तामध्ये मिसळते. 62 विद्वान आणि अडाणी श्रीमंत आणि गरीब सर्वांना नाम हे औषध सारखेच आहे. पण जो पथ्य सांभाळून औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. नाम महाऔषधी आहे. 63 निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत जसे झोपेचे औषध आपण घेतो तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. 64 भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते. 65 एक सुतार घर बांधण्यासाठी आला. त्याच्या हातात एक लहान पिशवी होती. एवढे मोठे घर बांधायचे खरे पण ते बांधायला लागणारी सर्व हत्यारे त्याच्या त्या लहान पिशवीमध्ये होती. त्या घरामध्ये तशी कितीतरी हत्यारे राहू शकतील. तसे भगवंत एवढा मोठा खरा पण तो प्राप्त करून घ्यायला एवढेसे नाम पुरे. 66 सध्या प्रवेशाला पास वापरतात. ज्याच्याजवळ पास आहे त्यालाच आत सोडतात म्हणजे आमंत्रितांनाच आत सोडतात. तसे आपण नाम घेतले तर आपल्याला अनुकूल तेवढेच आत येईल. 67 भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते अपूर्ण नाही. 68 आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत. त्याच्या नामाने त्याला जवळजवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत जवळ येईल. भगवंताच्या नामातच संत संगती आहे. 69 विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून त्यामध्ये सत्संगती आहे. 70 सूर्य हा प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसे नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. 71 खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी उद्याचे उद्या बघू असे म्हणतात. पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत. तसे साधारण आणि अडाणी लोक नाम घ्यायला सांगितले की नाम घेतात. परंतु विद्वान लोक मात्र नामाचे प्रेम असेल तरच नाम घेईन असे म्हणतात. 72 परिस्थिती चांगली आली तर नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही. 73 वासनेचा क्षय भगवंताच्या नामामध्ये आहे. 74 एक नाम तरी सोडले पाहिजे किंवा विषयाची तदाकार वृत्ती तरी सोडली पाहिजे. भगवंत माझ्या मागे आहे असे आपण म्हटले
की वृत्तीविषयाशी तदाकार होत नाही. 75. मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली. त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे. 76. नाम हे शाश्वत आहे, ते पूर्वी टिकले आत्ता आहे आणि आपण गेल्यावरही ते राहणारच आहे. 77. म्हैसूरकडला एक गृहस्थ नेहमी नाम घेत असे, परंतु आपल्या मुलांना त्यांची साल्टी निघेपर्यंत मारीत असे. हे कसले नामाचे प्रेम! नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात पाहिजे. 78. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी, अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. तेच नाम मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. 79. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण, आपल्या लक्षावर अचूक जाणारा बाण. रामाचा बाण पुन्हा परत येऊन भात्यामध्ये बसे. त्याचप्रमाणे नाम अगदी रामबाण आहे, कारण रामाच्या जवळ राहणारे आणि अगदी अचूक रामाकडे नेणारे नामाशिवाय दुसरे कोणतेच साधन नाही. 80. वासनेच्या भक्षयामध्ये आपले मरण आहे. आपले मरण आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे. 81. सत्समागम आणि भगवंताचे नाम हीच करतात परमार्थाचे काम. 82. आपली वृत्ती स्थिर करण्याकरता आणि उपाधी न लागण्याकरता आपण नाम घ्यावे. नाम नुसते घेतल्याने सुद्धा काम होईल, पण आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे. 83. भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. 84. नामाने दुरीत नाहीसे झाले की भगवंत हवासा वाटेल आणि मग त्याच्या नामात प्रेम येईल. नामात प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल, म्हणून आधी भगवंताची खरी भूक लागली पाहिजे. 85. विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्यामुळे भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. 86. खायला प्यायला पोटभर, बायका मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळत नाही. याचा अर्थ दुःखाचे खरे स्थान कोठे आहे हे आपल्याला कळत नाही. ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे. एक, प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. 88. प्रत्येक मनुष्याला कशाची तरी आवड असते. ज्यामध्ये पडले असताना दुःखाची जाणीव कमी होते तिचे नाव आवड होय. त्या आवडीमध्ये आपण राहावे आणि त्यात जबरीने नाम घ्यावे. 89. नावडते काम जबरदस्तीने करावे लागते, आवडते काम सहज होते. आवड आणि दुःख एकाच ठिकाणी निर्माण होतात, म्हणून जेथे आवड निर्माण होते तेथेच तिला नामाने मारणे जरूर आहे. 90. उत्तम वस्तू नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते, पण केशर किती थोडे घालावे लागते. तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे, ते फार फार काम करील. 91. सगुण मूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते, पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे, म्हणून आपण नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे. 92. तापाच्या आजारी माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटते, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे. 93. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे. 94. व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात आणि त्यापैकी कोणत्याही नावाला तो ओ देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. 95. 13 कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते. 96. आत्मज्ञान व्हावे म्हणून त्याच्या मागे लागले तर ते लवकर होत नाही.
भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. 97. आपण औषध घेत आहोत पण ते पोटात जाऊ देत नाही. भजन, पूजन, नामस्मरण आपण करतो पण ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही. चुकून जेवढे औषध आपल्या पोटात जाईल तेवढाच काय तो परिणाम होतो. 98. एका मुलाला अत्यंत राग येत असे. रागाच्या भारात तो आपले डोके फोडून घेई. त्याला सांगितले की रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेवावे आणि ज्या ज्यावेळी राग येईल त्या त्यावेळी त्या नामाकडे पाहावे. या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला. 99. भगवंत हा सर्व सत्ताधीश खरा पण एका बाबतीत तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नामाच्या बाबतीत भगवंताची होते. 100. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे काम होऊ शकत नाही. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय जय राम.